माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी आले आहे ठाण्याच्या फूल मार्केटमध्ये. माझ्या घरी सत्यनारायणची पूजा आहे आणि त्याच्यासाठी फुलं लागणार आहेत, तर मी ठाण्याच्या फूल मार्केटमध्ये. चला तर मग आपण फुलं घेऊया. बघा किती छान छान रंगीबिरंगी फुलं आहे तिथे. सर्वात आधी आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेणार आहोत. कणिक मळण्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जवळजवळ 500 ग्रॅम हे गव्हाचं पीठ आहे. या पीठामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, चवीनुसार थोडंसं मीठ, 2 चमचे तेल घालायचं आहे आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघा आपलं पीठ किती छान कणिक छान सैलसर मळून झालेलं आहे. पुरण वाटण्यासाठी मी चण्याची डाळ अगोदर 1.5 ते 2 तास भिजत ठेवली होती. 1/2 किलो चण्याची डाळ आहे ही. ही डाळ आता कुकरला लावून घेतलेली आहे. ही डाळ कुकरला लावताना आपल्याला यामध्ये 1 चमचा तेल, चवीनुसार थोडंसं मीठ, किंचित 1/2 चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या. आता आपण इथे 1/2 किलो डाळीसाठी 1/2 किलो गूळ वापरणार आहोत. यामध्ये आपण वेलची आणि जायफळाची पावडर घालणार आहोत. आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे. आता आपण हे चाळणीत काढलेलं पुरण मॅशरने छान मॅश करून घेऊया. आता आपण पुरणाचा पहिला एक उंडा करून घेऊया. पुरणाचा गोळा पाण्याचा पीठ ठेवणार आहोत आणि ही वाटी आता आपल्याला अशी क्लोज करायची आहे. टमटम बोललेली आपली, आता याच्यावर साधू तूप घालूया. आता दुसऱ्या साईडला आपल्याला इथे कटाची आमटी देखील बनवायची आहे. कटाची आमटी बनवण्यासाठी आपण सर्वात अगोदर इथे 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे टोपामध्ये आणि ही डाळीची आमटी असल्यामुळे कटाची आमटीमध्ये डाळ असते, त्यामुळे थोडं हिंग घालायचं आहे म्हणजे पोटाला जास्त त्रास होत नाही हिंगामुळे. आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा जिरे पूड, 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि ठेचून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे आपण आणि हे छान परतायचं आहे. 1/2 चमचा हळद पावडर टाकले आपण, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकले आणि 2 चमचे घरचा लाल तिखट घातलेला आहे. ह्या लाल तिखटामध्ये गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे तो वेगळा घालायची गरज नाही आहे. जर तुमच्या लाल तिखटामध्ये गरम मसाला नसेल तर तो वरतून वेगळा तुम्ही घालू शकता. आता छान परतून घेतलाय. आता ह्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत. कांदा, खोबरं, लसूण याचं वाटण जे करून घेतलं होतं आपण, सुकं खोबरं छान भाजून घेतलेलं आहे, कांदा छान भाजून परतून घेतलेलं आहे लालसर आणि मग तो वाटून लसूण घालून वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटण आपण याच्यात टाकलेलं आहे. थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकलं याच्यामध्ये आणि आता हा मसाला छान परतायचा आहे आपल्याला. त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेतलाय. आता जे आपण डाळ शिजवताना जे डाळीचं पाणी काढलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये ॲड केले, तेही छान परतले आणि इथे 1.5 ते 2 तांबे पाणी घातलेले आपण कटाच्या आमटीसाठी. तुम्हाला आमटी कशी हवी, थीक हवे, पातळ हवे, ह्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता.
आमटीला कड आला उकळी आली की आपली आमटी रेडी होईल. पण एवढंच आहे की कटाची आमटी थोडीशी उकळी जास्त काढायची असते, छान उकळून द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. आपली आमटी रेडी. आपली आमटी इथे रेडी झालेली आहे. कटाच्या आमटीला छान उकळी देखील आलेली आहे. गणेशस्मरणं करिष्ये. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा. लिलेषु मंत्रपुष्पं समर्पयामि. हात जोडून एकदा त्या वरुणांना लांबून नमस्कार करा. दोन्ही हातांची उंजळ करा. पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि.